हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की जगाचा शेवट कुठे आहे. जगाच्या अंताबद्दल काही सांगता येत नाही, पण हो, असा एक रस्ता आहे जो जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. ज्याच्या समोर रस्ता नाही आणि दुसरी जागा नाही, समोरच समुद्र आणि हिमनद्या आहेत, तिथे जग संपते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया जगातील शेवटच्या रस्त्याबद्दल. तुम्ही उत्तर ध्रुवाबद्दल ऐकले असेल, जो पृथ्वीवरील सर्वात दूरचा उत्तर बिंदू आहे. हा तो बिंदू आहे जिथे पृथ्वीचा अक्ष फिरतो. हे देखील नॉर्वेचे शेवटचे टोक आहे. येथून जाणारा रस्ता हा जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. हा रस्ता E69 म्हणून प्रसिद्ध आहे, जो पृथ्वी आणि नॉर्वेच्या टोकांना जोडतो. हा असा रस्ता आहे जिथून पुढे कोणताही मार्ग नाही, तुम्हाला फक्त बर्फ आणि समुद्र दिसेल. हा रस्ता नॉर्वेमध्ये येतो, ज्याबद्दल असे म्हटले जाते की या देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते. E69 रस्त्याची लांबी 14 किलोमीटर आहे, मात्र येथे एकट्याने चालण्यास किंवा वाहन चालवण्यास पूर्णपणे बंदी आहे. या रस्त्यावर अनेक किलोमीटर पर्यंत बर्फाची जाड चादर साचली असून त्यामुळे तेथे नेहमीच अपघाताचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला कितीही इच्छा असली तरी तुम्ही जाऊ शकत नाही. इथे भेट द्यायची असेल तर ग्रुपने एकत्र जावे लागेल. हा रस्ता उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे येथे हिवाळ्यात नेहमीच रात्र असते आणि उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही. कधी कधी इथे 6 महिने सूर्य दिसत नाही, म्हणजे इथे राहणारे लोक 6 महिने अंधारात राहतात. येथील तापमान उन्हाळ्यात -43° सेल्सिअस ते -26° सेल्सिअस पर्यंत असते, तर उन्हाळ्यात सरासरी तापमान 0° सेल्सिअसच्या आसपास असते. पूर्वी येथे मासळीचा व्यवसाय असायचा. सन 1930 पासून या जागेचा विकास होऊ लागला आणि 1934 येथे पर्यटक येऊ लागले. त्यामुळे लोकांना कमाईचे वेगळे साधन मिळाले. येथे तुम्हाला आता अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स दाखवली जातील. जगभरातून अनेक लोक येथे भेट देण्यासाठी येत असतात. या ठिकाणी बुडणारा सूर्य पाहणे आणि ध्रुवीय दिवे पाहणे हे एक वेगळे साहस आहे.